व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। शिर्डी हद्दीतील आदिवासी समाजाची गट क्रमांक 117 मध्ये मिळकत शेतजमीन असून या जमिनीत या कुटुंबाचे स्वतःचे घर आहे। मात्र या कुटुंबाला गेल्या अनेक वर्षांपासून जाण्यायेण्यासाठी रस्ताच नसल्याने या कुटुंबाची मोठी गैरसोय होत आहे। जाण्यायेण्यासाठी रस्ताच नसल्याने कुटुंबातील आजारी व्यक्तींना पाठीवर घेऊन पायपीट करत जावे लागत असून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा कुटुंबाने व्यक्त केली आहे। या प्रकरणी बर्डे कुटुंबाने वारंवार निवेदनाद्वारे मागणी करूनही रस्ता मिळत नसल्याने या कुटुंबाने तहसीलदार कार्यालयासमोर बसून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। 13 साली जरी जो आदेश दिला पारित केला तो त्यांनी त्यांच्या कृपादृष्टीने नजरेने त्यांनी तो आम्हाला जी सरकारी यंत्रणा आहे त्या बळकटीकरणाने त्यांनी आम्हाला तो मोकळा करून देण्यात यायला पाहिजे नव्हता, पण तो त्यांनी काय केलं नाही, फक्त आदेश दिला। आम्ही गेलो वेळोवेळी जरी गेलो तरी ते म्हणते तुम्हाला आदेश भेटलेला आहे। आदेश भेटलेला आहे सर, आम्ही साहेबाला विनंती केली आदेश भेटला साहेब, पण तो असा पुरेपूर झाला नाही ना आदेश, आम्हाला रस्ताच नाही आहे। तुम्ही स्वतः साहेबांनी स्वतः तहसीलदार साहेबांनी तिथे येऊन बघावा काय काय आमची प्रॉब्लेम चालू आहे, आम्हाला किती अडचण येत आहे, आज पेशंट नेण्यासाठी सुद्धा रस्ता नाही आहे। आता आमचे बोलले आमचे चुलते आहेत हेच बोलले मोठी गाडी काही सायकलसुद्धा यायला रस्ता नाही, छोटीशी बोळसुद्धा नाही आम्हाला। पायवाटा आम्ही इतर बांधावरून येतानाही पण कोणता शेतकरी आम्हाला काही वाईट वक्त बोलतो का कसा बोलतो, आम्ही लाजल्यावाने खाली घोंड घालून चालतो आम्ही त्या बांधावरून। म्हणजे आमचं दळणवळण या ठिकाणी सर्व काही ठप्प झालेलं आहे, आम्हाला शेतीसुद्धा करता येत नाही, मशागतीसुद्धा काही साधन येऊ शकत नाही आमच्या वावरात। आणि हे पुराणे सरकारी जमीन असल्यानंतर त्यांना पूर्ण अधिकार आहे। प्राण साहेबाला तहसीलदार साहेबांना यांनी जर मिळून केलं सगळं आमच्यासाठी एक भिल्ल आदिवासी समाजासाठी, ही सरकारी जमीन आहे त्यांना पूर्ण अधिकार आहे की या सरकारी जमीनला त्यांना रस्ता द्यावाच लागतो आणि ते काढू शकतात। येण्यासाठी होता ना 116 बांधावरून 117 रोड त्यांनी आदेशात तसं जाहीर केलेलं आहे, आदेश दिलेला आहे त्यांनी, पण मग तो आम्हाला पूर्णपणे त्यांनी ताकदीनिशी मोकळा करून नाही दिलेला। त्या ठिकाणी सरकारी जमीन इनामी सरकारी जमीन आहे बरं का, तर याच्यामध्ये आम्हाला येण्या जाण्यासाठी रस्ता अजिबात नाही, तर तसे तहसील साहेबांनी आम्हाला आदेश पण दिलेला आहे आणि इथं पण अडवणूक होत आहे, आमच्यामध्ये सुद्धा अडवणूक करीत आहे, याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे जो रस्ता कच्चा आहे, तर आम्हाला सरकारने यो दखल घेऊन कायद्यानुसार ज्याप्रमाणे आम्हाला आदेश पंचनाम्याच्या वरून आदेश दिलेला आहे तहसील साहेबांनी, तसा रस्ता पूर्वीपासून आहेच, पण आता सध्या तो अडवणूक होत आहे, इथं मोटरसायकल काय पण सायकलसुद्धा येण्याच्या परिस्थितीत नाही, एवढी बोळसुद्धा ठेवलेली नाही, तर याच्यामध्ये हॉस्पिटलला कसं न्यायचं, माणसं आजारी पेशंट आहेत काही, तर त्या आजारी कायद्यानुसार आम्ही 22 तारखेला उपोषणला या रस्त्याच्याच संदर्भामध्ये बसत आहे, तर याच्यावर साहेबांनी चांगली आमची आदिवासी दखल घ्यावा। प्रतिनिधी प्रदीप वराडसह सुवर्णा ताकटे, ओएस न्यूज, शिर्डी।